हा भारत देश किती पवित्र, नदी नाले पवित्र, इकडची माती पवित्र। या भारत देशामध्ये क्रांतिकारक जन्माला आले। भगत सिंगांसारखा क्रांतिकारक आला। भगत सिंगाला फाशी व्हायच्या दिवशी आई भेटायला गेली आणल्या रात्री, आणि भेटायला गेल्याच्या नंतर भगत सिंगाकडे पाहून आई रडते, ए मा क्यों रोती हो मा, तू तो क्रांतिकारक की मान, लोग क्या कहेंगे, क्यों रोती हो। भगत, मैं इसलिए रोती नहीं रहे कि मेरा भगत फांसी जा रहा है। भगत, मैं इसलिए रोती नहीं कि मेरा भगत मुझे वापस दिखाई नहीं देगा। मैं रोती इसलिए हूँ कि भारत माँ ने मुझे एक ही भगत क्यों दिया। ऐसे हजारों भगत दिए होते, भारत माते ने मला एकच भगत का दिला। असे हजार भगत दिले असते तरी भारत मातेच्या कामाला लावले असते त्या सुपुत्राची, त्या आईच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी। साताऱ्यातील किसनदेव असेल, सुभाष बाबू असेल, विवेकानंद असतील, किंबहुना समुद्राशी गप्पा करता करता समुद्राला प्रेमळ आव्हान करणारे सावरकर असतील। सावरकर त्या समुद्राला, काळ्या अथांग समुद्राला म्हणतात, सागरा प्राण तळमळला। ने मजसीने परत मातृभूमीला, पवित्र महाराष्ट्र पवित्र, पुणे जिल्हा तर अगदी पवित्र, आळंदी पैठण देहू या सगळ्याचा विचार करता
पंढरपूर महाराष्ट्र पवित्र पुणे जिल्हा पवित्र या पवित्रामध्ये वर्णन करत असताना पंढरपूरला देव वेगवेगळे आहेत। मी आता सोलापूरला पांडुरंग पंढरपूरमध्ये विठ्ठल चरित्र करून आलो, परवाच्या दिवशी समाप्त झालं, 10,000 वर पब्लिक होतं, 5-10,000। मी सांगितलं पंढरपूरमध्ये पांडुरंग परमात्मा वेगळा आहे आणि आईसाहेब वेगळे आहेत, पण दिहूत एकत्र आहेत। काय कारण? माझ्या हातानं एकानं माळ घातली, मुंबईला राहतात ते, आणि मी मध्ये मुंबईला कीर्तनाला गेलो। मला म्हणे महाराज या ऑफिसवरच या, मग आपण घरी जाऊ। मी ऑफिसला गेलो, त्यांच्या केबिनमध्ये बसलो, त्यांनी बेल वाजवली, शिपाई आला। अरे म्हटलं महाराज आलेत, पाणी दे ना महाराजांना। त्यानं पाणी आणून दिलं। मी साहेबांना म्हटलं साहेब तुमच्या हाताच्या हात पोचेल इतक्या अंतरावर पाणी होतं, तुम्ही का नाही दिलं मला? म्हणे महाराज मी साहेब आहे, इथं जरी माझ्या टेबलवर पाणी असलं तरी ते मी द्यायचं नसतं, ते शिपायानंच द्यायचं। माझी काही इमेज आहे की नाही? पाणी पिलो आणि म्हटले चला घरी। आता आम्ही घरी गेलो, 20व्या मजल्यावर साहेब राहत होते, लिफ्टनं वरती गेलो, बेल वाजवली आणि बेल वाजवल्याबरोबर त्यांच्या सौभाग्यवतीनं दरवाजा उघडला। तिनं मला पाहिलं आणि म्हटली सांगायचं नाही का महाराज येणार आहे, जा आता दूध घेऊन या। बॅग तिथंच ठेवली, लिफ्टनी सुद्धा नाही, जिन्यानं पळ सुटलं 22 खाली। दूध घेऊन आल्यावर मी म्हटलं साहेब मगाशी हाताच्या अंतरावर असलेलं पाणी तुम्ही दिलं नाही आणि आता दूध आणायला गेलात। म्हटले महाराज तुम्हाला कळायचं नाही, इथं मला नांदायचं आहे आणि तिथं मला नांदवायचं। काय करायचं? पंढरपूरमध्ये राहून मला सगळ्या विश्वाला नांदवायचंय आणि तुकोबऱ्याच्या घरी मला नांदायचं। काय व्हायचंय? तुकोबराय सांगतील तसे, पूर्व सांगतील तसे। म्हणून देहूगाव कसं आहे? देहूगाव धन्य आहे। धन्य देहूगाव पुण्यभूमी ठाव, 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 धन्य देहूगाव। देहूगाव धन्य आहे। तुकोबरायांची जन्मभूमी आणि कर्मभूमी असलेलं देहू ही पुण्यभूमी आहे। देहूगावाला धन्यत्व आणि पुण्यत्व कशानं आलं? तर तेथे नांदत असलेल्या पांडुरंग नावाच्या दैवतामुळं जे जागृत स्थान आहे। इंद्रायणी नदीच्या शोभायमान तीरावर देवाचं देवालय आहे। कटेवर हात ठेवून ते उभा आहे, वामांगी रुक्मिणी उभी आहे। समोर अश्वत्थ वृक्ष आहे पिंपळाचा, पारावर गरुड हात जोडून परमात्म्याचं अभिवादन करतोय, दारात विघ्नराज गणपती आहे। ही सुद्धा मानसिक वारीचे वर्ग देहूची। आपण देहूला नेहमी जातो, तुम्ही शरीरानं इथं आहात पण मानसिकरित्या आपण देहूत आहोत। आता द्वारामध्ये गणराज आहे, बाहेर भैरव आणि हनुमानाचं मंदिर आहे।
सिद्धेश्वराचं अधिष्ठान आहे. क्षेत्रवासी धन्य आहेत, जे देऊत राहतात ते दैववान आहेत. वाचेन देहूमध्ये सगळेजण नामघोष करत आहेत. तुकोबारा तुकाराम महाराज तुकोबांच्या वेळेचे ते देहू गावाचं वर्णन आहे. पूर्वेकडे दरवाजाजवळ दक्षिणेकडे तोंड असलेला विघ्नराज आलेली संकट देहू गावावरचे हरवतोय. मंदिराच्या पश्चिमेला हरेश्वराचं मंदिर आहे. शेजारीच इनामदारांचा वाडा आहे, म्हणजे मुख्य घराण्याचं राहतं घर ते आहे. ज्या खोलीत तुकोबारायांचा जन्म झाला तिथं आज पांडुरंगाच्या मूर्ती आहेत. म्हणजे ज्या मूर्तींचं आपण दर्शन करतो त्या सगळ्या तुकोबारायांचा जन्म ज्या खोलीत झाला तिथं त्या बसवलेल्या आहेत, स्थापना तिथं केली आहे. वाड्याच्या पश्चिमेला इंद्रायणीच्या बाजूला एक पडकी बखळ आहे. ती मंबाजीबुवाचा वाडा होता, आता तो संपत आला, अजूनही तिथे बखळ आहे. मंबाजीबुवाचं घर आणि बाग तिथे होती. इंद्रायणी नदी देहू क्षेत्राला लागून उत्तराभिमुख वाहते. नदीच्या उत्तरेस जाताना मैल दीड मैल गेलं की एक लांबीचा डोह लागतो, त्याला गोपाळपुरा असं म्हणतात. पिंपरी वृक्षाखालून प्रयाण केलं तुकोबारायांनी वैकुंठाला, तो पिंपरी वृक्ष सुद्धा गोपाळपुऱ्याच्या बाजूला आहे. पण हे देहू क्षेत्र कुणाची तरी वाट पाहत होतो, इतकं सुंदर असलेलं देहू क्षेत्र. कुणाची वाट पाहत होत तर जावळीत अनेक लोक राहत होती, त्यापैकी मोरे घराणं एक होतं, इनामदार वतनदार. ही सगळी मंडळी जावळीच्या खोऱ्यात राहत होती, पण जावळीच्या खोऱ्यामध्ये इनामदारांचा आणि वतनदारांचा वाढता प्रभाव झाला. विश्वंभर बाबाकडे वतनदारे आली आणि आप्त स्वकीयांचा त्रास वाढला. तो वाढतच असतो. ज्यावेळी तुम्ही लहान असता गरीब असता त्यावेळी तुमच्याकडे कोणाचं लक्ष नसतं, गावात सुद्धा तालुक्यात सुद्धा. ज्या दिवशी तुम्ही श्रीमंत होता, ज्या दिवशी तुमची मुलं नोकरीला लागतात, ज्या दिवशी तुमचे बंगले उभे राहतात, ज्या दिवशी तुमच्या बंगल्याच्या पुढं गाड्या उभ्या राहतात, त्यावेळेस आपोआप शत्रू तुम्हाला तयार होतात. ज्यावेळी तुमच्याकडं पद येतात त्यावेळेस तुम्हाला शत्रू तयार होतात. विश्वंभर बाबाकडं वतनदारी आली आणि वतनदारी आल्याबरोबर आप्त स्वकीयांनी त्रास द्यायला सुरुवात केली. आणि विश्वंभर बाबांना निर्णय घेतला की जावळीचं खोरं सोडून द्यायचं म्हणून. एका रात्रीत जावळीचं खोरं सोडण्याचा निर्णय घेतला विश्वंभर बाबा. हे तुकोबारायचे आठवे वंशज, मागं जर गेलं तर आठवे वंशज तुकोबारायांचे. लहानपणी वडील वारलेले, कालांतरानं आमाईबरोबर लग्न झालं, पण तिथं रम मन रमेना. आणि म्हणून जावळी खोरे सोडण्याचा निर्णय घेतला. विश्वंभर बाबा मजल दरमजल करत आळंदीमध्ये आले. आळंदीला त्यांनी रमणीय वातावरण पाहिलं, सिद्धेश्वर आहे, इंद्र येऊन इंदोदरीशी त्याग संपाद याग संपादिले हरनिशी. इंद्रायणीच्या पाण्यात स्नान केलं, सिद्धेश्वराची पूजा केली, ज्ञानोबरायचं दर्शन घेतलं, तीरावर एक रात्र मुक्काम केला. पण विश्वंभर बाबाचं मन तिथं काही रमत नव्हतं. ते तिथून निघाले आणि फिरत 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 मावळ प्रांताकडे चालू लागले आणि देहू गावात आले. एका सायंकाळी ते देहू गावात पोहोचले इंद्रायणीच्या काठावर. तीन नद्यांना मावळ परिसर तीन नद्यांनी फार सुंदर केला, पवना, आंध्रा आणि इंद्रायणी. इंद्रायणीचं वर्णन काय काय करावं मी मगाशी बोलून गेलो. तिचा उगम देखणा, तिच्या काठे असलेली गावं सगळी देखणी, ती भीमेला जाऊन मिळाली तो संगम सुद्धा फार देखणा आहे. लोणावळ्यापासून निघाली ती उणीपरी फक्त 40 मैल धावली. 40 मैलाच्या पुढं धावली नाही पण गंगेला जे
सौभाग्य प्राप्त झालं नाही ते इंद्रायणीला झालं, जे यमुनेला झालं नाही, जे सरस्वतीला झालं नाही, सगळ्या गंगेंपेक्षा 40 मैल धावलेली इंद्रायणी, पण सौभाग्याचं लेणं तिला मिळालं। मोठमोठ्या गंगा यमुना यांना हेवा वाटावा असं तिचं भाग्य। याच काठावर विश्वंभर बाबा रमले, रात्री मुक्काम केला, सकाळी उठले, गार वारा सुटला होता, अंगाला झोंबत होता, खांद्यावर धोतर टाकला, हातामध्ये लोटा घेतला, दंत धवन केलं आणि विश्वंभर बाबा इंद्रायणीच्या पाण्यात उतरले। कोमट असलेलं पाणी, उष्ण शीतोष्ण असलेलं पाणी पायाला स्पर्श झाला, अंगावर रोमांच आले, डोळ्याला पाणी लावलं, इंद्रायणीला नमस्कार केला, इंद्रायणीचं पाणी डोक्यावर घेतलं आणि तेवढ्यात देहू गावाच्या मंदिरातून भोपाळीचा आवाज आला। मलयगिरीचा चंदन गंधित धूप तुला दाविला, स्वीकारावी पूजा आता उठी उठी गोपाला, उठी उठी गोपाला, उठी उठी गोपाला, रंगोळ्यांनी सडे विश्वंभर बाबांचं स्नान झालं, ओली वस्त्र बदलली, अंगावर मळकटलेला आणि धोणीतली असलेली पेरण घातली, त्या पावन भूमीला नमस्कार केला, ती ओढ ओढत होती विश्वंभर बाबाला, थांब आता इथं, इथली माती सांगत होती इथं खरा खेळगडी जन्माला येणार आहे, वाळवंटामध्ये भक्तिभावाचा डाव रंगवणार आहे, इंद्रायणीच्या पाण्यामध्ये नाहून अभंग रूपी अभंग तयार करणारा महात्मा याच भूमीत जन्माला येणार आहे, थांब थांब थांब, माती थांबवत होती। तेवढ्यात कुणीतरी मोरपीस घातलेला, गळ्यामध्ये कवड्याच्या माळा घातलेला, चिपळ्या हातामध्ये निनाद असलेला आणि चिपळ्या वाजवत वाजवत येणारा वासुदेव दिसला। दानपाऊलं म्हणत तो आला, वासुदेव आला हो, वासुदेव आला, वासुदेव आला हो, वासुदेव आला, वासुदेव आला हो, वासुदेव आला।
दुखी जीवा तुला देवाचा सहारा, नाही कोणी जागा झोपला पहारा, दुखी जीवा तुला देवाचा सहारा, दुखी जीवा तुला देवाचा सहारा, सुखी जीवा तुला देवाचा सहारा, तुझ्यासाठी देव वासुदेव झाला, तुझ्यासाठी देव वासुदेव झाला, वासुदेव 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 आला हो, वासुदेव आला, 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 वासुदेवाच्या झोळीमध्ये दान घालत विश्वंभर बाबानं आमाई जिथं होती तिथं आले. रात्रभर आमाई उघड्यावर झोपली होती. आमाई उठली होती, आमाईनं चूळ भरलं, पाणी तापवलं, स्नान केलं. आलेली कणकण प्रवासातली काढून टाकली आणि बसल्याबरोबर विश्वंभर बाबाला विचारलं, का हो धनी काय ठरवलंय? काही नाही आमाई, आता याच देहू गावामध्ये राहायचं आपण. आणि देहू गावामध्ये निर्णय घेतला, तिथं वाण्याचा व्यवसाय विश्वंभर बाबानं चालू केला. पण आईचा उपदेश होता, पंढरी शिवारी दर पंधरवड्याला करावी. पूर्वज करीत होते ती कायमस्वरूपी चालू ठेवली होती. विश्वंभर बाबा पंढरपूरमध्ये गेले का त्यांचं मन रमायचं, परत माघारी यावं असं वाटत. कारण त्या पंढरपूरमध्ये विठ्ठल विठ्ठल नामानं ती नगरी दुमदुमलेली असायची. विठ्ठल 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 गजरी, विठ्ठल 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 गजरी, विठ्ठल 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 गजरी, दुम दुमली पंढरी. विश्वंभर बाबा पंढरपूरमध्ये आले. विश्वंभर बाबा पंढरपूर आल्यानंतर आज अस्वस्थ आहे, अस्वस्थ वाटतंय. जसे पुंडलिकाच्या निकट सेवेने देव वैकुंठावरून पंढरपूरला आले, तसा देव
मला भेटेल का ही मनात विचार आहे आणि संपूर्ण पंढरपूर आज दुमदुमलेला आहे. हरी कीर्तनाची दाटी, हरी कीर्तनाची दाटी, तेथे चोखा घाली मिटी, दुमदुमली पंढरी अवघी, दुमदुमली पंढरी अवघी, दुमदुमली पंढरी अवघी.